नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते. कळवा मुंब्रा दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. या कामाच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावे अशी मागणी करत यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याने खळबळ उडाली. आषाढ सहलीनंतर श्रावणात तीर्थयात्रा. विधानसभेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल, मात्र आता सहल आणि तीर्थयात्रेचा आस्वाद घ्या अशा भूमिकेत नागरिकही याला मोठा प्रतिसाद देत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात क्रमांक 1 ते फलाट क्रमांक 5 दरम्यान पूर्व पश्चिम दिशेने एक पादचारी पूल उभारण्याचे काम रेल्वेकडून प्रस्तावित आहे. ठाण्यातील आपले सरकार केंद्राचा कारभार व्यवस्थापकाविना. केंद्राचा कारभार सुरू असल्याने तेथील तांत्रिक अडचणी दूर करताना केंद्र चालकाची डोकेदुखी वाढली असून त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होत आहे. ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे, त्याचप्रमाणे गुन्ह्याची प्रकरणे देखील वाढली आहेत. कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना 3 भामट्यांनी प्रवाशाला लुटले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस गुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कल्याणमधील शहाड रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद. जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू झाल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने आयुष्य संपवले. शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी मंगळवार 13 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा आपले बदलापूर. नमस्कार.